काल परत न्यूमेरिकल ची प्रॅक्टिस केली। काल काय काय शिकलो आपण? के ए अँड के बी चे न्यूमेरिकल्स, परत पी एच, देन पी एच चे न्यूमेरिकल्स, पी एच अँड पी ओ एच म्हणजे सोरेन्सन इक्वेशन, आणि पी एच चे न्यूमेरिकल्स, ते पण इझी लेवलचे, लेवल वन लेवल टू म्हणा। अजून एक नी हाय लेवल जाते, आपण त्याच्यापर्यंत न्यूमेरिकल केलेले नाही आहेत। लेवल हाय म्हणजे काय? तुम्हाला फक्त तिथे अँटीलॉग लॉग काढावा लागेल युझिंग लॉग बुक, दॅट्स इट, बाकी काही नाही। ठीक आहे, आजचं पोर्शन काय असणार आहे? हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट। त्यामध्ये आपल्याला पहिला पोर्शन शिकायला लागतो की आपल्याकडे किती टाईपचे सॉल्ट आहेत। सो फर्स्ट येतो टाईप्स ऑफ सॉल्ट, नेमके किती टाईपचे सॉल्ट आहेत। आपण सॉल्ट कसा बनवतो रे? ऍसिड प्लस बेस विल गिव्ह मी सॉल्ट अँड वॉटर, करेक्ट प्रथम स्नेहल? ऍसिड प्लस बेस विल गिव्ह मी सॉल्ट अँड वॉटर, राईट? मग डिपेंड राहतं ना, जर मी स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस घेतला तर, जर मी ऍसिड चूज करताना स्ट्रॉंग ऍसिड चूज केलं अँड बेस चूज करताना सुद्धा मी स्ट्रॉंग बेस चूज केला, तर सॉल्ट कसा बनेल? अ स्ट्रॉंग सॉल्ट। हा, काल इव्हिनिंगला जे झालेलं आहे लेक्चर हे फक्त ऑनलाईन ऑप्टेडसाठी आहे। काल इव्हिनिंगला ज्याने ज्याने हे केलं ते नाही लेक्चर केले तरी पण चालेल, हे फक्त त्या मुलांसाठी की जे ऑफलाईनला येत नाही, जे माझं लेक्चर फक्त ऑनलाईन बघतात। हा, ठीक आहे, चालेल। स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस एकत्र करायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल, एखादं स्ट्रॉंग ऍसिड सांगा, प्रथम स्नेहल, वैष्णवी, एखादं स्ट्रॉंग ऍसिड सांगा, कोमल, एच सी एल, एखादा स्ट्रॉंग बेस सांगा, एन ई ओ एच। सो ऍसिड प्लस बेस विल गिव्ह मी सॉल्ट, कोणता सॉल्ट भेटेल यांच्यापासून? एन ए सी एल, एन ए प्लस सी एल मायनस सॉल्ट, अँड काय भेटत असतं? वॉटर। सो हा जो सॉल्ट आहे, हा जो सॉल्ट आहे, कॅन आय से दिस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, करेक्ट? मग अशा टाईपचे माझ्याकडे किती टाईप्सचे सॉल्ट बनू शकतात? जर असंच करून ही मेथड वापरून मला किती सॉल्ट भेटू शकतील? पहिला सॉल्ट बनवला मी सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, दुसरं कसं बनवू शकते? ऍसिडला स्ट्रॉंगच ठेवायचं, पण बेसला काय बनवा? वीक, वीक बेस। ऍसिडला स्ट्रॉंगस्ट ठेवलं, बेसला वीक केलं। एक्झाम्पल द्या, स्ट्रॉंग ऍसिडचं एक्झाम्पल काहीतरी वेगळं सांगा। आता एच सी एल नको परत, जसं की एच टू एस ओ फोर जो टेक्स्टबुकमध्ये दिलाय तो घेतीये सॉल्ट। वीक बेस, कॉपर हायड्रॉक्साईड दिलाय तुम्हाला। वीक बेस कोणता दिलाय या टाईपच्या डेरिव्हेशनमध्ये? कॉपर हायड्रॉक्साईड। चला सॉल्ट बनवा आणि मला पटकन सांगा कोणता सॉल्ट बनेल। येस, करेक्ट आहे वैष्णवी, वेदांत करेक्ट आहे, करेक्ट करेक्ट करेक्ट। हा, सी यू एस ओ फोर, हा सी यू, हा एस ओ फोर, काय बनेल? सी यू एस ओ फोर, कॉपर सल्फेट हा सॉल्ट बनला, प्लस वॉटर मॉलिक्यूल एच टू ओ। पण बॅलन्स करायची याच्यामध्ये गरज नसते, करत असाल तर चांगलंच आहे, ऍसिड बेस केमिस्ट्री आहे ही। बॅलन्सिंगला इतकं महत्व नाही आहे, मेन आहे तुमचा सॉल्ट कुठला बनतोय, पण करत असाल तर दॅट्स गुड। टू वॉटर बनतील
आता या सॉल्टला मी काय म्हणेन, दिस इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग ऍसिड वीक बेस. थर्ड पॉसिबिलिटी काय असू शकते, व्हॉट विल बी द थर्ड पॉसिबिलिटी? आता तुम्ही स्ट्रॉन्ग ऍसिड दोन वेळा वापरलं तर आता काय वापरा? वीक ऍसिड. वीक ऍसिड आणि बेस कसा राहू दे? स्ट्रॉन्ग. वाईस वर्सा केलं फक्त. एक्झाम्पल्स घ्या. वीक ऍसिड कोणता आहे फेमस आपला? ऍसिटिक ऍसिड, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच. स्ट्रॉन्ग बेस कोणता आहे आपला? एन ए ओ एच. दोघांना एकत्र करा, काय बनेल? कोणता सॉल्ट बनेल? सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस सॉल्ट मधला एन ए प्लस त्याला लागला, प्लस एच ओ एच म्हणजेच काय आहे? वॉटर. या सॉल्टचं नाव आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड, या फिर सोडियम ऍसिटेट. अँड सोडियम ऍसिटेट इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉन्ग बेस. अजून एक पॉसिबिलिटी तर आहे, अजून एक पॉसिबिलिटी आहे, ती कोणती? दोन्ही वीक घेऊ शकते, वीक ऍसिड प्लस वीक बेस. दोन्ही वीक घेऊ शकते, ऍसिड पण वीक घ्यायचा, बेस पण वीक घ्यायचा. फॉर एक्झाम्पल सांगा, एखादं वीक ऍसिड एच एफ, एखादा वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच फोर ओ एच. यांच्यापासून काय बनवेन मी? एन एच फोर प्लस एफ मायनस अमोनियम फ्लोराईड प्लस वॉटर. आणि अमोनियम फ्लोराईड हा कसा सॉल्ट असणार आहे? दिस विल बी सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. चार टाईपचे सॉल्ट समजले का बघा एकदा. डन विथ दिस. आता सॉल्ट हायड्रोलिसिस मध्ये नेमकं काय करायचंय ते सांगेन. एकदा याचा स्क्रीनशॉट करून घेते. नाही, आज तशी मीटिंग एंड नाही होणार, आज प्रो सबस्क्रिप्शन आहे आपल्याकडे, सो डोंट वरी. आता काय करायचंय बघा. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट नावाचा पॉइंट होता, त्यामध्ये पहिल्यांदा मी सॉल्ट शिकवले. सॉल्ट चार टाईपचे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग ऍसिड स्ट्रॉन्ग बेस, स्ट्रॉन्ग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉन्ग बेस, वीक ऍसिड वीक बेस. त्याच्यानंतर वर्ड येतो हायड्रोलायसिस. सो मी स्टेप सांगते तुम्हाला काय काय करायचं आहे. स्टेप वन मध्ये तुम्हाला बीकर घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये फक्त वॉटर आहे. आणि वॉटर आयोनाइज करतं का? वॉटर आयोनाइज करतं का? आणि करतं तर कशामध्ये करतो आयोनायझेशन? तो ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर नावाचा पॉइंट होता. सॉरेन्सननी जिथे सुरुवात केलेली, कालच्याच लेक्चरमध्ये केलं आहे आपण. वॉटर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर काय देतं? एच थ्री ओ प्लस प्लस ओ एच मायनस. आठवलं का? कालच शिकलो ना ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटर इन प्रेझेन्स ऑफ वॉटर गिव्स एच थ्री ओ प्लस प्लस ओ एच मायनस. अँड दिस एच थ्री ओ प्लस इज नथिंग बट एच प्लस. फक्त एच प्लसला आपण म्हटलं की तो प्रोटॉन आहे, प्रोटॉन असा एक्झिस्ट नाही करणार, म्हणून तो वॉटर मॉलिक्युल सोबत फ्यूज होतो आणि काय बनवतो? एच थ्री ओ प्लस, ज्याचं नाव काय होतं? एच थ्री ओ प्लसला काय म्हणत होतो आपण? हायड्रोनियम आयन. येस, हायड्रोनियम आयन. सो पहिल्या स्टेपमध्ये इतकं पण अवघड काम करण्यापेक्षा तुम्ही हे करू शकाल का? वॉटरचे आयन्स बनवू शकाल का? एच प्लस ओ एच मायनस. फक्त पाणी आहे बीकरमध्ये आणि पाणी आयोनाइज करतो. कसा करतो? बचपनवाला एच प्लस प्लस ओ एच मायनस. दुसरी स्टेप तुम्हाला करायची आहे, याच्यामध्ये सॉल्ट टाकायचा. स्टेप टू, पुट सॉल्ट इन इट. आता मग क्वेश्चन येतो, मॅम कोणता सॉल्ट टाकायचा? वन बाय वन एक्सपेरिमेंट चार वेळा करायचे, चारही टाईपचे सॉल्ट टाकायचे. आता बीकर तुमचा फक्त पाण्याने भरलेला नसेल तर त्यामध्ये काय असेल? सॉल्ट. पहिला सॉल्ट कोणता होता रे?
सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस. सांगा परत दाखू का पाठीमागे. हाँ सांगा. सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस कोण है? एवरीवन NaCl. NaCl है. हाँ मग तुम्हाला याच्यामध्ये आता पहिला सॉल्ट टाकावा लागेल NaCl. आता बीकर मध्ये काय काय दिसतंय? फक्त पाणी असं म्हणू शकता का तुम्ही? नाही. आता तुमचा NaCl पण आहे आणि वॉटर पण आहे, मग हे दोघं एकत्र आयोनाइज होतील. कसे आयोनाइज होणार हे? Na होईल Na प्लस प्लस Cl मायनस, आणि वॉटर कसा होईल? H प्लस प्लस Cl मायनस, सॉरी प्लस OH मायनस. हे समजले इथंपर्यंत सर्वांना? एकदा चॅट सेक्शनमध्ये सांगा. स्टेप वन, बीकरमध्ये वॉटर घेतलं, साईडला रिॲक्शन लिहिली ऑटो आयोनायझेशन, दॅट इज एच प्लस प्लस ओ एच मायनस. डबल हेडेड ॲरो का दिला? कारण वॉटरचं आयोनायझेशन हे वीक आहे. त्यामध्ये सॉल्ट टाकला की जो सॉल्ट आहे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचा, त्यामुळे तो स्ट्रॉंगली आयोनाइज करेल Na प्लस Cl मायनस. वॉटर कसा तुटेल? H प्लस प्लस ओ एच मायनस. सो मी असं म्हणू शकते या मोमेंटला आत्ता तुमच्या बीकरमध्ये हे जे लिक्विड सोल्यूशन आहे दॅट इज नथिंग बट आयन्स. कोणते कोणते आयन्स आहेत? Na प्लस Cl मायनस, H प्लस ओ एच मायनस. आणि जर यांच्यावरती चार्ज आहे तर हे असेच थोडी बसतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोबत रिॲक्ट करेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सोबत रिॲक्ट करेल आणि काहीतरी बनवेल. बीकरमध्ये कोण दिसतंय? तेच जे इकडे जे लिहिलेत ना ते परत खाली लिहून घ्यायचे. Na प्लस प्लस Cl मायनस प्लस H प्लस प्लस OH मायनस. हे चौघं एकमेकांसोबत रिॲक्शन करतील आणि करून काय बनवतील रे? Na प्लस पाण्याच्या कोणत्या पार्टसोबत रिॲक्ट करेल? Na प्लस पाण्याच्या H प्लस सोबत जाईल का OH मायनस सोबत जाईल? डेफिनेटली मॅम OH मायनस सोबत जाईल. सो काय बनवेल तो? NaOH प्लस. आता Cl मायनस कोणासोबत जाणार? H प्लस सोबत. आणि काय बनवेल? HCl. बरोबर आहे? इथंपर्यंत क्लिअर आहे का? बघा बीकर घेतलं, पाण्याचं आयोनायझेशन दाखवलं, सेकंड स्टेपमध्ये सॉल्ट टाकला, सॉल्ट आणि वॉटर दोघांचं एकत्र आयोनाइज दाखवलं. आता ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही शांत बसणार नाहीत, आपापल्यामध्ये रिॲक्शन्स करणार. NaCl कडेच गेला तर NaClच बनेल, काहीतरी नवीन बनवा. NaOH आणि HCl. NaOH एक स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl एक स्ट्रॉंग ॲसिड आहे. मग स्ट्रॉंग ॲसिड अँड बेसची खासियत काय आहे? स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस आर कॉल्ड अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच काय रे? ते परत तुटतील, बरोबर ना? दे विल आयोनाइज स्ट्रॉंगली. मग हे असे राहतील का NaOH प्लस HCl? का ते परत तुटतील Na प्लस OH मायनस H प्लस Cl मायनस? काय होईल? विल दे आयोनाइज? विल दे अगेन डिसोसिएट? येस. सो मी डब सिंगल हेडेड ॲरो नाही काढू शकत इथे. आधी काढून बघायचा कोण बनतं. जर स्ट्रॉंग बनला तर लक्षात ठेवा स्ट्रॉंग आहे तर तो परत डिसोसिएट करेल. परत डिसोसिएट करेल म्हणजेच काय? परत पाठी जाईल. आणि काय देईल मला परत? Na प्लस OH मायनस H प्लस Cl मायनस. समजलं इथंपर्यंत? प्रथम सोडून बाकी सगळे एकदा चॅट सेक्शनमध्ये सांगाल. मग आता मला सांगा, आत्ता तुमच्या बीकरमध्ये काय आहे? हे चार आयन्स आहेत आणि हे चार आयन्स असेच राहतील. Na प्लस Cl मायनस H प्लस OH मायनस हे आयन्स असेच राहत आहेत, एकमेकांसोबत रिॲक्शन करत नाहीत असं म्हणू का मी डायरेक्ट? कारण केलं तरी कोण बनवतात? स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, की तो परत तुटणार आहे. मग या रिॲक्शन्समध्ये यालाच, या प्रोसेसला डिफाईन करताना किंवा वर्ड्समध्ये लिहिताना असं लिहिलं, द रिॲक्शन इन विच
अशी रिएक्शन इन विच की ज्यामध्ये कॅटायन ऑफ सॉल्ट म्हणजे कोण आपल्या केसमध्ये एन ए प्लस और एनायन ऑफ सॉल्ट म्हणजेच कोण सी एल मायनस और बोध द आयन्स किंवा दोन्ही एकत्र घ्या और बोध द आयन्स द रिएक्शन इन विच कॅटायन और एनायन और बोध द आयन्स ऑफ सॉल्ट रिएक्ट विथ वॉटर जर ते पाण्यासोबत रिएक्ट झाले आणि काय करतात प्रोड्युसिंग जर रिएक्ट झाले तर काय करतात बघा रिएक्ट विथ वॉटर प्रोड्युसिंग ऍसिडिटी एकतर त्या सोल्युशनला ऍसिडिक बनवतील किंवा बेसिसिटी बेसिक बनवतील और समटाइम्स इवन न्यूट्रॅलिटी और समटाइम्स इवन न्यूट्रॅलिटी इज कॉल्ड ॲज सॉल्ट हायड्रोलायसिस इज कॉल्ड ॲज सॉल्ट हायड्रोलायसिस आय नो अजून डेफिनेशन समजली नसणार आहे काही स्टुडंट्सना बघा पाणी होतं तर पाणी न्यूट्रल येणार आहे म्हणजे पाण्यामध्ये जेवढं एच प्लस आहे तितकाच ओ एच मायनस असणार ॲग्री पाण्यामध्ये जितका एच प्लस आहे तितकाच ओ एच मायनस असणार आणि आत्ता लास्ट स्टेजला पण बघा एक एच एक ओ एच म्हणजे अजूनही तुमचं सोल्युशन न्यूट्रलच आहे एम आय राईट त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर सॉल्ट टाकल्यानंतर सुद्धा तुमचं सोल्युशन अजूनही न्यूट्रल आहे आणि जर ते न्यूट्रल असेल तर असं म्हटलं जातं देअर इज नो सॉल्ट हायड्रोलायसिस न्यूट्रल राहिलं तर देअर इज नो सॉल्ट हायड्रोलायसिस जर ॲसिडिक किंवा बेसिक झालं तर म्हणायचं हा तिथं सॉल्ट हायड्रोलायसिस झालं देअर इज सॉल्ट हायड्रोलायसिस अँड हिअर देअर इज नो सॉल्ट हायड्रोलायसिस माझा कॅटायन किंवा ॲनायन पाण्यासोबत रिॲक्ट करून काहीतरी नवीन मॉलिक्यूल जर तो बनवला असता काहीतरी नवीन मॉलिक्यूल तर मग तो सॉल्ट हायड्रोलायसिस केला म्हणायचं काही नवीन मॉलिक्यूल बनला का काहीच नाही तेच आयन्स आहेत एन ए सी एल एच ओ एच तर देअर इज नो सॉल्ट हायड्रोलायसिस अँड सोल्युशन इज न्यूट्रल सॉल्ट हायड्रोलायसिस नसेल तर सोल्युशन कसं असतं न्यूट्रल किती जणांना समजलं क्लिअर या नॉट क्लिअर चॅट सेक्शनमध्ये सांगा माईट बी सेकंडवालं केल्यानंतर अजून जास्त क्लिअर होईल फर्स्टवालं मी सांगितलं सेकंडवाल्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करताय थोडंसं अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे थर्ड स्वतःहून कराल तुम्ही बघा मी जेव्हा सेकंड एक्सप्लेन करेन तेव्हा थर्ड तुम्ही स्वतःहून कराल आय विल शो यू आता काय घ्यायचं रे परत स्टेप वन सांगा स्टेप वन काय होती बीकर आणि बीकरमध्ये कोण घ्यायचं फक्त वॉटर वॉटर कसा आयोनाइज करतो एच प्लस ते पण डबल हेडेड ॲरोज एच प्लस प्लस ओ एच मायनस मग विचारा वॉटर कसं आहे वॉटर असतो न्यूट्रल म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस दॅट मीन्स वॉटर इज न्यूट्रल स्टेप टू काय होती पुट सॉल्ट इन इट पण आता कोणता सॉल्ट पुट करणार दोन नंबरचा सॉल्ट कोणता होता आपला कॉपर सल्फेट सी यू एस ओ फोर दाखवते बघा दिसतो सेकंड सॉल्ट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस कॉपर सल्फेट सो मी कॉपर सल्फेटला पुट करते त्यामध्ये पुट केलं आता माझ्या बीकरमध्ये काही पाणी नाही आहे फक्त माझ्या बीकरमध्ये आहे कॉपर सल्फेट प्लस पाणी सिंगल हेडेड ॲरो कारण त्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड एक जरी स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग असतो काय केलं पुढे त्याला आयन्समध्ये तोडलं कॉपर प्लस टू प्लस एस ओ फोर मायनस टू प्लस एच प्लस प्लस ओ एच मायनस आता काय म्हटलं मी या मोमेंटला तुम्हाला काय दिसतंय
बीकर मध्ये कोणते कोणते आयन्स दिसतील? कॉपर +2 दिसेल, SO4 -2 दिसेल, H+ दिसेल, OH- दिसतील। तर हे आयन्स काय असे शांत बसणार नाहीत, हे आयन्स एकमेकांसोबत रिएक्ट करतील। सो हा वाला पोर्शन परत खाली लिहून घेतला, कॉपर +2 प्लस SO4 -2 प्लस H+ प्लस OH-, आणि तो सिंगल हेडेड एरो मध्ये आधी लिहायचा आणि बघायचं की काय बनवतोय, काय बनवेल रे। CuOH, Cu कोणासोबत जाईल आता? OH सोबत। आणि काय बनवेल? CuOH दिसेल का चांगलं? CuOH व्हॅलेन्सी बॅलन्स्ड आहे का त्याची? कॉपर वर चार्ज +2, OH वर चार्ज -1 नाहीये, म्हणजे OH किती घ्यायला पाहिजे? 2, आता बॅलन्स्ड आहे। CuOH ट्वाइस, CuOH ट्वाइस। आणि काय बनेल दुसरं? अजून काय बनेल? प्लस SO4 कोणासोबत जाणार? H सोबत। काय बनवेल? HSO4 आहे का व्हॅलन्सी बॅलन्स? SO4 वर चार्ज असतो -2, H वर चार्ज असतो +1, नाही बॅलन्स। H किती घ्यायला पाहिजेत? 2, H2SO4। आता रिएक्शन बॅलन्सिंग जी आहे म्हणजेच काय, बघा इकडे एक कॉपर, इकडे एक कॉपर, इकडे एक सल्फर, इकडे एक SO4, इकडे एक SO4, इथे दोन हायड्रोजन, इथे एकच हायड्रोजन, इथे दोन OH, इथे एकच OH, तर तुम्ही हे दोन असं बॅलन्सिंग सुद्धा करू शकताय। ठीक आहे, वॉटर आपण एक्सेस मध्ये घेतलं, सो बॅलन्सिंग आपण जास्त करून दाखवत नाही, पण तसं लिहिलं तरी पण चालेल। ठीक आहे, नेक्स्ट आता विचारा स्वतःला की हे जे दोन बनले नवीन ते कोण आहेत? हा कोण असणार आहे? कॉपर हायड्रोक्साइड। बेस कसला बेस? वीक बेस, वीक बेस। वीक बेस परत डिसोसिएट करतो का कंप्लीटली? वीक बेस परत डिसोसिएट करतो का? नाही, म्हणजे हा कसा राहणार? ऍज इट इज। हा कसा राहणार? ऍज इट इज। पण हा कोण आहे? H2SO4, स्ट्रॉंग ऍसिड। आणि जर हा स्ट्रॉंग ऍसिड असेल तर हा परत डिसोसिएट करेल, एम आय राईट? हा परत डिसोसिएट करेल, आणि कसा डिसोसिएट करेल? H+SO4-, त्यातच रफ करून लिहिते। H2SO4 भले बनला तरी पण तो काय करणार? परत H आणि SO4 मध्ये तुटणार, परत H आणि SO4 2- मध्ये तुटणार। 2H+ SO4-2 मी बॅलन्स करत नाहीये, फक्त मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला। मग याचा अर्थ काय? या मोमेंटला जर मी बीकर बघितला तर माझ्या बीकरमध्ये काही चार आयन्स नाही आहेत। माझ्या बीकरमध्ये आता कोण कोण दिसायला लागलं मला? H+ SO4-2, अजून कॉपर हायड्रोक्साइड, सॉरी कॉपर सल्फेट, काय बोलते, कॉपर हायड्रोक्साइड, बरोबर। कोण कोण आहे? कॉपर हायड्रोक्साइड, H+ आणि SO4-, पण यातला जो H2SO4 आहे तो परत जाणार होता, म्हणून ॲरो फक्त काय केला मी? डबल हेडेड ॲरो, फक्त लास्टचा डबल हेडेड केला, कारण स्ट्रॉंग ऍसिड परत एकदा पाठीमागे आयोनाइज करू शकतो। लास्टचं जे बीकर कंडिशन आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणू शकते का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ हॅज इन्क्रीज्ड, इज मोर। कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ जास्त झालं दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH। आधी इक्वल होतं, आता H+ दिसायलेत, OH- दिसतच नाहीयेत, तर सोल्युशन कसं झालं असणार आहे रे? सोल्युशन कसं झालं असणार आहे? ऍसिडिक इन नेचर। सो सोल्युशन बिकम्स ऍसिडिक इन नेचर। आणि रिएक्शन झाली का नाही झाली? पाण्यासोबत या सॉल्टनं रिएक्ट केलं की नाही केलं? जो सॉल्ट तुम्ही टाकला तो पाण्यासोबत रिएक्ट केला आणि त्यानं काय बनवलं? एक नवीन प्रोडक्ट कॉपर हायड्रोक्साइड। रिएक्शन केली असेल तर काय म्हणायचं? देअर इज सॉल्ट हायड्रोलायसिस, देअर इज सॉल्ट हायड्रोलायसिस।
मागच्या क्वेश्चन मध्ये असं कोण नवीन बनत नव्हतं, भले बनलं तर ते लगेच तुटायचं मागे एन ए प्लस सी एल मायनस एच प्लस ओ एच मायनस मध्ये, म्हणजे हेच बनले आणि हेच आयन्स दिसत आहेत परत तुम्हाला, आणि हेच दिसत आहेत तर आधी पण हेच होते आता पण हेच आहेत. नो रिॲक्शन, नो न्यू प्रोडक्ट फॉर्म, हेन्स नो सॉल्ट हायड्रोलायसिस. आणि सॉल्ट हायड्रोलायसिस नाही आहे म्हणजेच एच प्लस पण तेवढेच, ओ एच मायनस पण तेवढेच, म्हणून सोल्युशन न्यूट्रल होतं. पण या केसमध्ये काय झालं, नेक्स्ट केसमध्ये सोल्युशन ॲसिडिक झालं आणि वी से सॉल्ट हायड्रोलायसिस होतं. समजलं का? बाकी सगळेजण एकदा सांगा. एव्हरीवन पुट इन द चॅट सेक्शन. वैष्णवी येस, साक्षी, स्नेहल, वेदांत, जय अँड जिया. जिया तो कल ही समझ गया, समझ गई ना? ठीक आहे, समजे समजे समजे. ओके डन. मग तिसरा वाला मला स्वतः सांगाल तुम्ही. चलो, इज एनीवन राइटिंग? नेक्स्ट इयर वेट. नेक्स्ट 5 4 3 2 1. आता थर्ड केस, थर्ड मध्ये परत मी तेच करेन. स्टेप 1 आता पाठ झालं असेल. पहिला एक बीकर घ्यायचा, त्या बीकर मध्ये वॉटर काढायचं आणि पहिल्या स्टेप मध्ये लिहायचं वॉटर अंडर गोज ऑटो आयोनायझेशन टू गिव्ह. आता मी बचपनवाली लिहिती आहे एच प्लस प्लस ओ एच मायनस, पण तुम्हाला माहिती आहे तो एच थ्री ओ प्लस प्लस ओ एच मायनस आहे. ॲज वॉटर इज न्यूट्रल, इट हॅज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस. आता कोणता सॉल्ट टाकणार त्यामध्ये सांगा सगळेजण, पटकन सांगाल, मी बीकर काढून घेते तोपर्यंत. स्टेप 2, पुट सॉल्ट इन इट बट विथ सॉल्ट. थर्ड सॉल्ट कोणता होता आपला, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए. फक्त हे सॉल्ट पाठ करावे लागतील आता तुम्हाला, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए. सो आता बीकर मध्ये काय दिसत आहे, हा सॉल्ट सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए प्लस वॉटर कसा आयोनाइज करेल. अजूनही याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस आहे, सो सिंगल हेडेड ॲरो. सी एच थ्री आयन्स बनवता येतात ना सगळ्यांना, सी एच थ्री सी ओ ओ मायनस प्लस एन ए प्लस प्लस एच प्लस प्लस ओ एच मायनस. आता या कंडिशनला बीकर कसा दिसणार आहे, बीकरमध्ये हे बाहेरून दिसतं पण ओरिजिनल आतमध्ये कोण आहेत, हे सगळे आयन्स आहेत. सी एच थ्री सी ओ ओ मायनस एन ए प्लस एच प्लस ओ एच मायनस, हे चार टाईपचे आयन आहेत. जेवढे एच तेवढेच ओ राहिले तर न्यूट्रल, पण यांनी एकमेकांच्या मध्ये रिॲक्शन करून जर नवीन कंपाऊंड बनवला तर मग काहीतरी गडबड होणार. आत्ता या मोमेंटला जर त्यांनी रिॲक्शन केली नाही तर न्यूट्रल, रिॲक्शन केली तर मग ॲसिड किंवा बेस. बघा परत हेवालं आहे असं इकडे लिहून घ्यायचं, कोणकोण आयन्स आहेत, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस प्लस एन ए प्लस प्लस एच प्लस प्लस ओ एच मायनस. काय देईल मला, आधी सिंगल हेडेडच काढायचा, प्रोडक्ट बनवून घ्यायचा, कोण कोणासोबत जाईल, ॲसिटेट मायनस वॉटरच्या प्लस सोबत जाईल आणि सोडियम प्लस वॉटरच्या मायनस सोबत जाईल. काय प्रोडक्ट बनवेल, सी एच थ्री
सी डबल बॉन्ड ओ ओ एच एसिटिक एसिड प्लस एन ए ओ एच स्ट्रांग बेस है हा एन ए ओ एच आणि जर तो स्ट्रांग असेल तर परत डिसोसिएट करेल आणि हा तर वीक ऍसिड आहे जर हा वीक ऍसिड आहे तर याच्यात ताकदच नाहीये मागे जाण्याची हा बस म्हणतोय आता मी जेवढं कष्ट करून इथंपर्यंत पोहोचलोय बस आहे मी काय पाठी जाणार नाही बट स्ट्रांग बेस तर पाठीमागे जाऊ शकतो ॲज स्ट्रांग बेस कॅन गो बॅक माझा एरो सिंगल हेडेड राहणार नाही एरो कसा झाला डबल हेडेड पुढे प्लस पाठीमागे कोण चाललाय एनएओएच चाललाय का कारण तो स्ट्रांग बेस आहे समजलं सो तुम्ही एनएओएच सुद्धा लिहू शकताय किंवा परत त्याला त्याच्या आयन्स मध्ये तोडा त्याचे आयन्स कोण आहेत एनए प्लस ओएच मायनस स्ट्रांग बेस जो बनवला तो परत आयन्स मध्ये तोडा तो कोण आहे एनए प्लस प्लस ओएच मायनस ते एकत्र येतच नाहीत असं समजा ना येतात आणि परत तुटतात येतात आणि परत तुटतात म्हणजे येतच नाहीत आता जो वीक ऍसिड बनलाय त्यानंतर माझा जर बीकर मी पाहिला तर कंडिशन काय दिसतीये या बीकर मध्ये ऍसिटिक ऍसिड बनलाय सी एच थ्री सी ओ ओ एच एन ए प्लस चे काही आयन्स आहेत आणि ओ एच मायनस चे काही आयन्स आहेत त्यामुळे फ्री एच प्लस चं अमाऊंट कमी झालं फ्री ओ एच मायनस चं अमाऊंट वाढलं फ्री एच प्लस कमी झालं सो सोल्युशन विल बी डॅश इन नेचर सोल्युशन कसं असेल ओ एच जास्त असेल तर ओ एच जास्त असतील तर सोल्युशन विल बी बेसिक इन नेचर आणि न्यू प्रॉडक्ट बनला मग सॉल्ट हायड्रोलायसिस होणार की नाही सॉल्ट हायड्रोलायसिस प्रेझेंट या ऍबसेंट न्यू प्रॉडक्ट बनला तर वी से देअर इज सॉल्ट हायड्रोलायसिस प्रेझेंट देअर इज सॉल्ट हायड्रोलायसिस समजलं सो आता परत पाठी चालले बघा जी फर्स्ट स्टेप केली ज्याच्यामध्ये तुम्ही एनएसीएल वापरला ते होतं सॉल्ट हायड्रोलायसिस ऑफ याची हेडिंग होती म्हणजे या पूर्ण डेरिव्हेशनची किंवा जे काही आहे प्रोसेसची सॉल्ट हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आपण म्हणायचं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस डू नॉट अंडर गो हायड्रोलायसिस एम आय करेक्ट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस डू नॉट अंडर गो हायड्रोलायसिस ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस डू नॉट अंडर गो हायड्रोलायसिस बाकी सगळे तुम्ही चॅट करणार नाही का हां वैष्णवी प्रथम दोघेच बोलतात ट्रू कारण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसला न्यूट्रल करू शकतो की नाही रे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसला न्यूट्रल करेल आणि न्यूट्रल झालं म्हणजेच काय नो सॉल्ट हायड्रोलायसिस सेकंड पाहता ह्याची हेडिंग काय होती दिस इज सॉल्ट हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस यांच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे विचारा स्वतःला जरा स्ट्रॉंग कोण आहे ऍसिड तर सोल्युशन बघा ऍसिडिक झालं असणार आहे जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन बनतं पाहिलं खाली ऍसिडिक आहे आणि जर ऍसिडिक असेल तर कशाने इंडिकेट केलं जातं ते ब्लू लिटमस टर्न्स रेड ब्लू लिटमस टर्न्स रेड असंही विचारतील तुम्हाला डू सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस अंडर गो हायड्रोलायसिस तर म्हणायचं येस दे अंडर गो हायड्रोलायसिस सेकंड क्वेश्चन विचारतील द सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस टर्न्स रेड लिटमस डॅश रेडला रेडच ठेवेल आणि ब्लूला रेडमध्ये कन्वर्ट करेल ऍसिडिक नेचर आहे म्हणजे रेडला रेडच ठेवेल आणि ब्लू लिटमसला कशामध्ये कन्वर्ट करेल रेडला क्लिअर आहे एव्हरी वन दोन तीन क्वेश्चन जे बोलले पहिला सॉल्ट हायड्रोलायसिस देतो का
दूसरा कोणता लिटमस कशामध्ये कन्वर्ट होतो, आणि शॉर्टकट काय आहे, जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं नेचर असणार, ॲसिडिक. सिमिलरली तिसऱ्याचं तुम्ही मला चॅट सेक्शनमध्ये सांगताय, हा कोणता सॉल्ट होता, सॉल्ट हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ सॉल्ट हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. तर मग यांच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे, बेस, जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन बनतं, आहे का बेसिक, आणि बेसिक असेल तर कुठला लिटमस कशामध्ये कन्वर्ट होणार, रेड लिटमस ब्लूमध्ये, आणि ब्ल्यू कसा राहील, ब्लूज राहील. हे तीन कन्सेप्ट समजले. सीईटी अजून कुठे क्वेश्चन विचारेल बघा, यावरती सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस मध्ये थोडस ग्रीन ने लिहिते. आधी जेव्हा तुमच्याकडे कॉपर सल्फेट होतं ना, कॉपर सल्फेट पाण्यामध्ये कॉपर सल्फेट टाकलं, तेव्हा हे अतिशय क्लिअर सोल्युशन होतं, क्लिअर पाण्यासारखं, क्लिअर पाण्यासारखं, क्लिअर प्युअर पाणी जसं आहे त्याच्यासारखं क्लिअर होतं. पण लास्टला म्हणजे एक 2 ते 3 मिनिटांमध्येच त्याच्यामध्ये काय तयार होतं, कॉपर हायड्रॉक्साईड. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच त्याच्यामध्ये काय तयार झालाय, कॉपर हायड्रॉक्साईड. दिसतोय इथे, आधी कॉपर सल्फेट होता, सोल्युशन कसं होतं, क्लिअर कोणासारखं, पाण्यासारखं, आता काय तयार झालं, कॉपर सल्फेट, आता सोल्युशन होतं गढूळ, आणि गढूळ म्हणजेच काय, टर्बिड. गढूळ म्हणजेच काय, टर्बिड. सो क्वेश्चन विचारला जातो, द टर्बिडिटी इन द सॉल्ट हायड्रोलिसिस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस इज ड्यू टू, इज ड्यू टू व्हॉट, कॉपर हायड्रॉक्साईड, इज ड्यू टू कॉपर हायड्रॉक्साईड. आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारतील, ही टर्बिडिटी घालवण्यासाठी काय करावं लागेल, व्हॉट शुड बी डन टू एलिमिनेट द टर्बिडिटी कॉज्ड, व्हॉट शुड बी डन, एक्सेस ऑफ एच प्लस शुड बी ॲडेड, एक्सेस ऑफ ऍसिड शुड बी ॲडेड, एक्सेस ऑफ ऍसिड शुड बी ॲडेड टू एलिमिनेट, टू एलिमिनेट टर्बिडिटी, टू एलिमिनेट टर्बिडिटी. बघा बरं का, एच प्लस ऍड केल्याने असं काय होईल की टर्बिडिटी जाईल. ली चॅटलियर प्रिन्सिपल सांगतात की जर एखादे रिॲक्शन रिॲक्टन टू प्रॉडक्ट चालली आहे, नंबर ऑफ मोल्स ज्याचे वाढतात, नंबर ऑफ मोल्स जिकडे वाढतात तिथून रिॲक्शन उलट्या डायरेक्शनला जाते. म्हणजे जर रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स वाढले तर ती प्रॉडक्टकडे जाईल, आणि प्रॉडक्टचे नंबर ऑफ मोल्स वाढले तर ती रिॲक्टंटकडे जाईल. दॅट इज, शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर रिॲक्शन मूव फ्रॉम मोर मोल टू लेस मोल. आणि मला इथे दिसतंय बीकरमध्ये कॉपर हायड्रॉक्साईड आहे ॲज वेल ॲज एच प्लस आहे. मी जर एच प्लस वाढवत गेले वाढवत गेले वाढवत गेले तर रिॲक्शन कुठल्या बाजूला जाईल रे, प्रॉडक्ट, आणि प्रॉडक्टमध्ये जातेच म्हणजेच कुठे जाते, कॉपर आणि सल्फेट आयन्सकडे. म्हणजे इथे कॉपर आणि सल्फेट आयन्स म्हणजेच कॉपर सल्फेटकडे चालली आहे रिॲक्शन तुमची, आणि त्यामुळे कॉपर सल्फेटचं परत क्लिअर सोल्युशन तुम्हाला भेटू शकतं. सो मी इथे डायरेक्ट लिहिलंय, एक्सेस ऑफ ऍसिड शुड बी ॲडेड टू एलिमिनेट द टर्बिडिटी अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल. समजे, अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल. क्लिअर आहे का, हे पक्का 2 क्वेश्चन असतील. तुम्ही टार्गेट ओपन करा, पीएलपीएन ओपन करा, किंवा कोणतंही एमसीक्यू बुक, दे विल आस्क यू टर्बिडिटी कोणामुळे येते, कॉपर हायड्रोऑक्साईड, आणि एलिमिनेट करायला काय करायचं, एक्सेस ऑफ ऍसिड ऍड करायचं, अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल, ली चॅटलियर प्रिन्सिपल. आता लास्ट पॉइंट, लास्ट पॉइंटमध्ये काय आहे, इतकं सगळं करायचंच नाही आहे, लास्ट पॉइंट आहे 4th पॉइंट, सॉल्ट हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की ऍसिड आणि बेस ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. सो ऍसिडिटी अँड बेसिसिटी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट.
आता याचा अर्थ काय, रिलेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणजे काय, तुमच्या बाजूचा कसा आहे त्याच्यावरती तुमचं नेचर ठरतं. फॉर एक्झाम्पल पाणी बघा ना, त्याच्या बाजूला एच सी एल आला तर एच सी एल स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून तो स्वतः बेससारखं काम करायला लागला. रिलेटिव्ह बेस आहे तो. ओरिजिनली नेचरमध्ये पाणी बेसिक इन नेचर आहे का? नाही, पाणी तर न्यूट्रल आहे. पण जर त्याच बीकरमध्ये मी एच सी एल घेतलं आणि त्याला एच सी एल सोबत कम्पेअर केलं तर एच सी एल ऍसिड आहे, सो नाईलाजाने त्याला बेस बनायला लागतं. किंवा दुसरे एक्झाम्पल घ्या, वॉटर. स्वतःचं काहीच एक्झिस्टन्स नाही आहे आत्ता, पण बाजूला अमोनिया आला तर अमोनिया स्ट्रॉंग बेस आहे, सो नाईलाजाने तो ऍसिड बनतोय. सो ऍसिड बेस इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. तुमच्या बाजूचा कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कसं राहणार. इतकंच काय, मी जर दोन एच सी एलचे मॉलिक्युल घेतले, एक एच सी एल ऍसिड सारखं काम करत असेल तर त्याच्या शेजारच्या एच सी एलला बेस म्हणून काम करावं लागतं. इतकी रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे ही. सो रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय समजतं का? तुमच्या बाजूचा कसा आहे त्याच्यावरती तुमचं नेचर ठरणार आहे. तुमच्या साईडला हुशार मुलगा आला, क्लासचा टॉपर, तर तुम्ही त्याच्या कंपॅरिझनमध्ये ॲव्हरेज. आणि तुमच्या बाजूला ॲव्हरेज मुलगा आला तर तुम्ही त्यांच्या कंपॅरिझनमध्ये टॉपर. अशी गोष्ट आहे ही. सो ॲसिड बेस इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. त्यानंतर त्यांची स्ट्रेंथ पण काढू शकतो आपण. स्ट्रेंथ म्हणजे कसं, यू नो के मला कशाची इन्फॉर्मेशन देत असतं, स्ट्रेंथ ऑफ ॲसिड. के गिव्ज मी इन्फॉर्मेशन अबाउट स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड के बी गिव्ज मी इन्फॉर्मेशन अबाउट स्ट्रेंथ ऑफ बेस. स्ट्रेंथ ऑफ बेस. आता मी दोन्ही वीक घेतलेत, ॲसिड पण वीक घेतलेला आणि बेस पण वीक घेतलाय. सो वीक ॲसिड वीक बेस एकमेकाला न्यूट्रल करू शकत नाहीत, दोघेही वीक आहेत. सो माझ्याकडे शॉर्टकट पण नाही आहे टू आयडेंटिफाय ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. म्हणून मला रिलेटिव्ह कन्सेप्टची हेल्प घ्यावी लागली. तिसऱ्यामध्ये लिहायचं, इफ तुम्हाला एखादा ऍसिड दिला जाईल, एखादा वीक ऍसिड वीक बेसचा सॉल्ट. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला अमोनियम फ्लोराईड. अमोनियम फ्लोराईड बनलाय कोणापासून, एच एफ या ऍसिड पासून आणि अमोनियम हायड्रॉक्साईड या बेस पासून. या ऍसिडची काहीतरी स्ट्रेंथ आहे के ए, ती समजा दिली 1.4 × 10⁻¹⁵. आणि या बेसची स्ट्रेंथ आहे के बी, विच इज गिवन 1.4 × 10⁻¹⁶. तर कोण जास्त आहे, के ची व्हॅल्यू जास्त आहे का के बी ची व्हॅल्यू जास्त आहे? हु इज मोर, विच व्हॅल्यू इज हायर, के ए? सो इफ के इज ग्रेटर दॅन के बी, दोन्ही व्हॅल्यूज गिवन मध्ये राहतील. सो जर के आणि के बी मध्ये के मोठा झाला तर सोल्युशन कसं बनेल तुमचं? सोल्युशन बिकम्स ॲसिडिक. सोल्युशन बिकम्स अर्सफिर सोल्युशन इज ॲसिडिक, कारण जी व्हॅल्यू मोठी तो स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे अमोनियम हायड्रोक्साईडच्या कंपॅरिझनमध्ये एच एफ इज अ स्ट्रॉंग ॲसिड, आणि जसा स्ट्रॉंग त्याच्यासारखं सोल्युशन बनतो, जो स्ट्रॉंग त्याच्यासारखं, सो तो ॲसिड आहे. समजा तसंच करत असताना के बी मोठा झाला तर सोल्युशन काय बनेल? के बी मोठा झाला तर सोल्युशन काय बनेल? सोल्युशन विल बी बेसिक. सोल्युशन विल बी, या सोल्युशन इज बेसिक इन नेचर. आणि वापरलेला दोन्ही ऍसिड आणि बेसच्या स्ट्रेंथ इक्वल असतील तर सोल्युशन इज न्यूट्रल. इतकंच लिहायचं लास्ट आन्सरमध्ये. तसं आपली टेक्स्टबुक जर तुम्ही बघितली तर परत याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलं, यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलं आणि यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलं, बट ते आपण इथे करत नाही आहे. फॉर सी ई टी पर्पज मला फक्त एच ए आणि एच बी ची व्हॅल्यू दिली की मला लगेच ओळखू शकतं ऍसिड बेस का न्यूट्रल आहे ते, बरोबर. आणि बोर्ड एक्झामसाठी आलं तर हा क्वेश्चन आपण लिहित नाही, ॲज 3 मार्कासाठी खूप लेंदी क्वेश्चन बनतो आणि टाइम कन्झ्युमिंग नाही आहे, सॉरी टाइम कन्झ्युमिंग आहे फार हा, ठीक आहे. सो आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे, तर हा क्वेश्चन आला तर आपण याच फॉर्मॅटमध्ये लिहितोय, प्रत्येकाचं एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करत नाही. 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाईल, 2½ पेजचा आन्सर बनेल. नो नीड टू राईट सच अ बिग आन्सर फॉर 3 मार्क. जर इतकं लिहिलं तर ते तुम्हाला 1 किंवा 1½ तर नक्कीच देतील अँड वी आर सॅटिस्फाईड इन इट रॅदर दॅन वेस्टिंग अ टाइम. ओके एव्हरीवन.
इज इट ओके? यस। चलो समझ लो सॉल्ट हाइड्रोलाइसिस काय आहे। पहिल्यांदा चार टाइपचे सॉल्ट आले पाहिजेत, त्याच्यानंतर त्याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर नवीन प्रोडक्ट बनला तर हायड्रोलिसिस होतं, नाही बनला तर होत नाही। आणि लास्टचा हा पॉइंट क्लिअर आहे सर्वांना? येस। सो चलो परत, आता माझं ऑफलाईनमध्ये लेक्चर आहे तर मग मी थोडंसं 5 मिनिटं आधीच सोडेन। काही डाऊट्स आहेत का? शुड वी एंड द सेशन? ओके, बाय एवरीवन, थँक्यू सो मच।